मखमलबाद प्रीमियर लीग 3 उद्घाटन सोहळा मोठ्या धिमाखात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नगरसेविका सौ सुनीताताई पिंगळे सोशल फाउंडेशन मखमलबाद बॉईज यांच्या मार्फत प्रभागातील युवकांसाठी प्रीमियर लीग 3 आयोजन केले आहे। हे आयोजन मखमलबादच्या लोकप्रिय कार्यक्षम व ज्यांनी मखमलबाद मध्ये विकासाची कामे केली अशा नगरसेविका सौ सुनीता ज्ञानेश्वर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या मखमलबाद प्रीमियर लीग 3 उद्घाटन मोठ्या दिमाखात करण्यात आले। या लीग साठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांना व संघ मालकांना फेटे घालण्यात आले। मंचावर असलेल्या प्रमुख पाहुण्यांना नगरसेविका सौ सुनीताताई पिंगळे सोशल फाउंडेशन मखमलबाद बॉईज यांच्या मार्फत शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। विजेत्या संघांसाठी ठेवण्यात आलेल्या पारितोषिकांचे अनावरण कार्यक्रम नगरसेविका सौ सुनीता ज्ञानेश्वर पिंगळे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फित कापण्यात आली। सर्व खेळाडूंची ओळख करून त्यांना लोकप्रिय कार्यक्षम असलेल्या नगरसेविका सौ सुनीता ज्ञानेश्वर पिंगळे यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। मखमलबाद प्रीमियर लीग 3 प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस श्री नितीन ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री बाळासाहेब क्षीरसागर, नाशिक शहराच्या माजी उपमहापौर श्रीमती भिकुबाई बागुल, माजी नगरसेवक श्री गोकुळ पिंगळे, श्री ज्ञानेश्वर नाना पिंगळे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक श्री रमेश पिंगळे, मखमलबाद वाचनालयाचे अध्यक्ष श्री रामदास पिंगळे, संजय फडोळ, श्री निवृत्ती महाले, श्री गोकुळ काकड, सुभाषजी तिडके, श्री राऊ शेठ शिंदे, माजी DYSP श्री दिनकरजी पिंगळे, श्री शंकर पिंगळे, समस्त मखमलबाद ग्रामस्थ उपस्थित होते। नगरसेविका सौ सुनीताताई पिंगळे सोशल फाउंडेशन मखमलबाद बॉईज आयोजित मखमलबाद प्रीमियर लीग 3 स्पर्धा ऐकून 9 संघांनी आपला सहभाग नोंदवला असून त्या संघाचे व संघाचे मालक यांचे नाव पुढील प्रमाणे। मखमलबाद वॉरियर्स प्रमोद पालवे, मनीषा पालवे, GS वॉरियर शंकर गडदे, मंदा गडदे, स्वराज्य अंकुश काकड, अक्षय काकड, SK वॉरियर्स खंडू काकड, प्रवीण शिंदे, छत्रपती बॉईज पिंगळे, राकेश मते, माऊली ग्राफिक्स, ज्ञानेश्वर बोराडे, राम धात्रक, विजय सुपरस्टार ऋषिकेश आहेरे, JK आहेरे, SG संगम गायकवाड, अंकुश अभंग, शुभ राशी ऋषिकेश कपिले, मानस हडोरे। नगरसेविका सौ सुनीताताई पिंगळे सोशल फाउंडेशन मखमलबाद बॉईज आयोजित मखमलबाद प्रीमियर 3 लीग या स्पर्धेसाठी विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक होंडा ॲक्टिवा गाडी रोख रक्कम स्वरूपात 51,000 रुपये व भव्य ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक LED TV व रोख रक्कम स्वरूपात 31,000 रुपये, तृतीय पारितोषिक सन्मान चिन्ह व ट्रॉफी देण्यात येणार आहे। मखमलबाद प्रीमियर 3 लीग साठी मोलाचे सहकार्य स्मार्ट लुकचे संचालक डॉक्टर श्री किरण देशमुख, ST ट्रेड्स व आरोही मोबाईल शॉपचे लाभले आहे। मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी आपल्या प्रतिक्रिया अल्पावधी कालामध्येच लोकप्रिय झालेल्या Star 24 फास्ट न्यूज वृत्तवाहिनीला दिल्या। आज या ठिकाणी सौ सुनीताताई पिंगळे सोशल फाउंडेशनच्या वतीने क्रिकेट स्पर्धांचं जे काही आयोजन केलेलं आहे, या उपक्रमाच्या निमित्तानं मी सांगेन की गेल्या अनेक वर्षापासून नगरसेविकाताईंनी हा जो काही उपक्रम राबवलेला आहे हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे। या निमित्तानं सर्व युवक एकत्र येतात आणि त्या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी होत असतं, त्याचबरोबर अनेक मोठ्या रकमेची बक्षिसं त्याचप्रमाणे कप्स या ठिकाणी ठेवलेले आहेत, त्यामुळं याचंसुद्धा आकर्षण सर्व नाशिककरांना आहे। अनेक विद्यार्थी मुलं या ठिकाणी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवतात, त्यामुळे एक चांगलं असं खेळाचं वातावरण शहरामध्ये निर्माण होतं। या निमित्ताने या स्पर्धेच्या सर्व आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि हा या उपक्रमामध्ये जे विद्यार्थी सहभाग घेत आहेत त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। चांगली टीम या ठिकाणी जिंकेल अशा प्रकारचा अपेक्षा व्यक्त करतो, धन्यवाद। विजय सुपरस्टार संघाचे मालक ऋषिकेश आहिरे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। सेविका सौ सुनीताताई पिंगळे सोशल फाउंडेशन व मखमलबाद बॉईजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या MBPL 3 आज या ठिकाणी 9 समाविष्ट झालेले आहेत आणि दरवर्षी ह्या स्पर्धा मोठ्या उत्साहात होत असतात। मखमलबाद परिसरात क्रिकेट प्रेमी हे अत्यंत मोठ्या प्रमाणात आहेत आणि या सर्व क्रिकेट प्रेमींना प्रोत्साहन देण्याचं काम
सुनीताताई पिंगळे व त्याचबरोबर या कमिटीच्या वतीनं केलं जातं आणि मोठ्या संख्येनं या मॅचेस या ठिकाणी भरवल्या जातात। आता 9 तारखेपासून 14 तारखेपर्यंत या मॅचेस विकेट टर्फ येथे आयोजित करण्यात आलेल्या आहे आणि यामध्ये मखमालाबाद वॉरियर्स, गडदे 11, त्याचबरोबर स्वराज, त्याचबरोबर एस के टीम, त्याचबरोबर छत्रपती बॉईज, विजय सुपरस्टार्स, शुभ ऋषी डाऊनटाऊन, त्याचबरोबर माऊली ग्राफिक्स, तसेच SG वॉरियर्स यासारख्या सर्व 9 टीम या ठिकाणी मॅचेस खेळणार आहेत आणि या सर्व क्रिकेटच्या मॅचेस या मोठ्या आनंदाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतात हे या ठिकाणी याचं वैशिष्ट्य आहे। सर्व संघमालक त्याचबरोबर सर्व खेळाडू हे मोठ्या प्रेमानं या ठिकाणी खेळत असतात आणि क्रिकेट प्रेमींसाठी ही एक मोठी मेजवानी आहे। त्याबद्दल मी आयोजकांचं या ठिकाणी सर्व संघ मालकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या सर्व खेळाडूंना, सर्व संघ मालकांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी प्रतिनिधी अविनाश शिरसाट, नाशिक।